तरीसुद्धा गाभण गाईंना प्रति गाय 1 किलो सकाळी आणि 1 किलो संध्याकाळी असा चांगल्या प्रतीचा खुराक आपण देणं आवश्यक असते. या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांकडे द्विदल चारा चांगल्या प्रतीचा उपलब्ध असतो, जसं लसूण घास आहे किंवा मेथी घास आहे किंवा शेवगा आहे, शेवरी आहे, शेवरा आहे, या प्रकारचं द्विदल जर चवळी आहे यासारखं जर द्विदल आपला चारा जर उपलब्ध असेल तर तो द्विदल चारा या काळामध्ये जर उपलब्ध करून दिला आणि खुराक सकाळ संध्याकाळ 1 किलो जर दिली तर त्यामुळे की त्या भ्रूणाची वाढ जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊ शकते. जेव्हा गाय दुसऱ्या टप्प्यात जाते दूध उत्पादनाच्या त्यावेळेला भ्रूण अवस्था येते, म्हणजे साधारणतः 40 ते 50 दिवसांचा भ्रूण तयार झालेला असतो आणि हाच कालावधी फार महत्त्वाचा आहे ज्या वेळेला गाईकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असते, कारण हा उच्च उत्पादन दूध उत्पादन मिळण्याचा कालावधी आहे. पहिल्या कालावधीमध्ये गाईची भूक मंदावली होती, ती मंदावलेली भूक जी आहे ती दुरुस्त करण्यासाठी आपण जसं बायपास फॅट असते किंवा बायपास प्रोटीन असते या प्रकारचे पोषक तत्त्व आपण गाईला देत असतो, म्हणजे दिवसाला 250 ग्राम ते 500 ग्रामपर्यंत गाईच्या आकारानुसार आणि उत्पादनानुसार. परंतु दुसऱ्या कालावधीमध्ये काय असते की उच्च उत्पादनाचा कालावधी असतो आणि त्यावेळी गाईची भूक झपाट्याने वाढलेली असते आणि अशा कालावधीमध्ये तिला खायचं पण जास्ती असते आणि ते स्टोअर पण करायचं असते बॉडीमध्ये. त्यामुळे या कालावधीमध्ये ताण जो आहे तो गाईवर जास्त येत असतो आणि तो ताण जो आहे तो नाहीसा करण्याकरता तिला आपण ऊर्जेची घनता जास्त असलेलं खाद्य जर आपण दिलं, जसं फॅट्सचा किंवा ऑइलचा जर वापर केला किंवा बायपास फॅटचा वापर केला तर आपल्याला त्या गाईची जी ताण जो आहे तो कमी करता येऊ शकतो.